अखंड चुने मंडी त सौभाग्य 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 मला काय होय मला अगं रक्ताचं नात्यापेक्षा विश्वात मानलेलं नातं किती श्रेष्ठ आहे. हा आदर्श तुझ्या माझ्या दरवी या विश्वाला तू पटवून देण्यासाठी का आणि कशासाठी आठवत आहे. अगं गोपाल कृष्णाची ज्यावेळी करंगळी कापली गेली त्यावेळी धावत या कृष्ण चरणापर्यंत तू आली. स्वतःचा भरदारी साधू म्हणला आणि या गोपाल कृष्णाच्या करंगळीला बांधला. तुझ्या मनीचं प्रेम या गोपाल कृष्णानं ओळखलं. तुझी शोध भावना या गोपाल कृष्णानं जाणली आणि त्याच वेळी माझ्या मुखातून निघणारे शब्द नाही अगं जो भाव माझ्या बाबतीत तू प्रकट केलास या तुझ्या उपकाराची परतफेड म्हणून प्रत्यक्षात ब्रह्मांड सुखायमड सुख हा तुझा दादा तुला प्राप्त करून देईल. पण त्यानंतर घडलं ते काय घडलं सुयोधनाच्या मनी दुर्विचारांनी जागा घेतली. दुःशासनानं भरभटत भरलेल्या गुरु सभेत तुला आणलं आणि तुझं वस्त्र हरण करण्यासाठी दुःशासन स्वकीय भरलेल्या गुरुच्या सभेत उपस्थित होते. पण कुणीही तुझ्या सहाय्यासाठी आले कृष्णाची मनोमनी उपासना केली आणि त्याच वेळी तुझ्या लज्जेचं संरक्षण करण्यासाठी नव्हे तर तुला दिलेला शब्द या तुझ्या दादानं तिथं धाव घेतली. माझ्या करंगळीला स्वतःचे छालो फाडून तुझी चिंदी बांधली अगं त्या चिंदीला 21 धागे होते आणि म्हणूनच त्यावेळी 21 वस्त्र तुला मी पुरविण्याचं कार्य केलं. तुझ्या लज्जेचं रक्षण या तुझ्या दादाला आठवण सुद्धा नको अगं एवढा आणि असा कटू प्रसंग कुणाच्याही जीवनात येऊ नये. अगं एवढंच कशाला ब्रह्मांड सुख एवढं सुख तुला प्राप्त करून देईल माझे शब्द मी कोणत्या रीतीने सत्य केले माहितीये का. तर ताई मोकळ्या केसांची शपथ या तुझ्या दादाला तू वाहिली. त्याच वेळी तुझ्या मुखातून निघणारे शब्द दादा कृष्ण शिस्ताईसाठी शांतीदूत बनून तू कौरवांपर्यंत जातोयस खरा. पण कृष्ण शिस्ताई परिपूर्ण होता का मन आहे युद्ध अटळ झालाच पाहिजे आणि म्हणून तुझा झालेला अपमान धुवून काढण्यासाठी या तुझ्या दादानं काय ग केलं. अगं शंभरातील एकही विश्वास जिवंत राहिलेला नाही आणि तुझ्या पाचांच्या केसालाही धक्का लागलेला नाही. ही होती ती कृष्ण लीला होती. पण ताई आजच्या दिनी माझ्यामध्ये संभ्रम कोणता माहितीये का. ताई एकाएक तुझे हात तुझ्या हाकेचे लागवे शब्द माझ्या कर्ण पटलापर्यंत पडले. काग आज या कृष्णाचा धावा तू का करते. माणसानं सुख आलं म्हणून हुरळवून जाऊ नये. अगदी सत्य. मागील साऱ्या गोष्टींचा विसर पडला म्हणजे तो माणूस संपला. अहंकार गर्व केव्हाही करू नये. जे आहे जी परिस्थिती आहे ती मान्य करावी. अगदी सांप्रतचे दिवस गदाधरांचे आहे. सुख वैभव सर्व काही आम्हाला लाभलंय पण हे कुणामुळं पांडव झालेलेच आहे. हस्तिनापुराचे अधिकार धर्मानं आपल्या हाती घेतलेले आहे आणि या हस्तिनापुरात आज तुमचे दिवस सुद्धा समाधानाने जात आहे. मग असं असताना माझ्या ताईनं माझा दावा काय करावा. मनाला पडलेले असंख्य प्रश्न. अगदी आणि या प्रश्नांची उत्तर मला तुझ्या शिवाय कुणाकडूनही मिळणार नाही. प्रश्न आणि तुझ्या मनी अगं काय ग असे प्रश्न तरी कोणते. नेमकं काय मी म्हणत होतो माझ्या ताईचा सुखी संसार आजच्या दिनी मला पाहता येणार आहे. पण प्रमाद तरी का आज माझी ताई निराश झाली आहे का. माझे आभार तू मानलेस ग पण तुझ्या अंतस्करणी दादा मला आज इच्छा झाली
चालले आहे. प्रश्न मी नंतर सांगते. पण आज मला तुझ्याकडून प्रेमाचं वस्तू हवंय. कुलू 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 ताई, माझ्याशी तू हितगुज साधतेस खरी. हो पण काय ग, या तुझ्या महालात असणारी नीरव शांतता, या नीरव शांततेचा भेद करत येणारे काही स्वर्माच्या कर्णाबाहेर आता मी समजून चुकलो. या आवाजाच्या अनुरोधानं ज्यावेळी मी माझी बुद्धिमत्ता वळविली ना, आता मला कळलं हा आवाज कुणाचा माहितीये का? बरेच दिवस उपवाशी असणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याचा वाटतोय. सागराप्रमाणे फार मोठी आहे. हा आवाज कोणाचा माहितीये का? हे दासही आता शेपारून गेलेले आहे. आणि त्यातही आवाज ऐकण्यासारखा वाटतोय. दुसरी गोष्ट, तुझ्या प्रेमानं भारावून गेले म्हणून क्षणभर मी लक्ष दिला नाही. आणि आवाजातही काहीतरी तथ्य आहे. तेव्हा महाल तुझा आहे, तेव्हा जा, कोण आलाय ते पहा. आणि लगबगीनं ओळखीचं वाटत. परिस्थिती तुझी अशी आवाज अगदी दुसरा तिसरा कुणाचा नसून पंच पांडवातील एक पांडव धनीपर्यंत आलाय. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अगं या विश्वाच्या पाठीवर परमेश्वर कधी कुणाचा पती होऊ शकत नाही, पण पती निश्चितच कुणाचा तरी परमेश्वर ठरू शकतो. सौभाग्यवती आहेस तू, तेव्हा तुझं आद्य कर्तव्य आहे. जा त्याला नमस्कार कर. आणि त्यातल्या त्यात जर वेळ मिळाला ना तर मी इथं आलो हे सांगायला पांडवांचा देव.
विश्वाचा देव गोपाल आलोय ना केवळ तुझ्या इच्छेसाठी आलोय बरोबर नाही
तुझी जर इच्छा असेल तू सांगितलंस तरच मी इथून जाईल. पण तो असं का बोलतोय माहितीये का? असं तो का म्हणतोय माहितीये का? अगं मला पाहिल्यानंतर तो घाबरणार आहे आणि म्हणून तो माझ्या समोर यायला घाबरतो. त्याला माझा प्रतिसंदेश जाऊन सांग, तुझ्यात जर हिंमत असेल तर माझ्या दादाच्या समोर ये म्हणून सांग. मी तुझ्या पाठीशिवाय चिंता करू नकोस, लवकर जा. आता काही वेळेला महत्व आहे, झालं होतं. पहिला समाचार तुझा घेणार, पण याला वाटतं
असेल मी याला सोडून देईन. आपल्याला भरून जर हा जात नसेल भारताचे भारतेश्वर जरी आम्ही झालो तरी तुझ्या चरणाशिवाय आपल्या दुसरीकडे नागे चार गोष्टी सांगत असताना कदाचित माझा अपमान याच्याकडे तरी होईल किंवा त्याचा अपमान माझ्याकडे होईल. असं कर, तू इथं थांबू नको.